डिफॉल्ट लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। कोथळीत जैन व लिंगायत समाज स्मशानभूमीत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ। कोथळी येथील जैन समाज व लिंगायत समाज या दोन्ही स्मशानभूमीतील पाण्याच्या टाकीसाठी 2,37,000 रुपयांचा निधी पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंड पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ राजगोंडा पाटील आणि सरपंच विजय खवाटे यांच्या हस्ते करण्यात आला। जैन समाजासाठी 9 गुंठे आणि लिंगायत समाजासाठी 9 गुंठे असलेल्या या स्मशानभूमीत झाडे लावून सुशोभीकरण करण्याबरोबरच अंत्यविधीनंतर आलेल्यांना हातपाय धुण्यासाठी येथे पाण्याच्या टाकीची आवश्यकता होती। या मागणीनुसार 5,000 लिटरच्या स्वतंत्र टाक्या दोन्ही स्मशानभूमीत उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी माजी सरपंच ऋषभ पाटील यांनी दिली। यावेळी सुभाष दूध संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे, महावीर पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासा चौगुले, स्वाभिमानी संघटनेचे श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, विलास कोरवी, राजेंद्र विभुते, संजय चव्हाण, कुमार सुतार, कलेश्वर मंदिराचे पुजारी गणेश जंगम, कोथळी सोसायटीचे संचालक जितेंद्र माळी, रावसो आंबी, दिलीप कुंभार, गजेंद्र माळी, अशोक माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।